आता पुढची बातमी पाहूयात सविस्तर। अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्याला भारताने देखील चोख प्रत्युत्तर देत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला। मात्र आता पाकिस्तान चीनच्या मदतीने अनंतनाग हल्ल्याची काश्मीरमध्ये पुनरावृत्ती करण्याचा कट आखतय असं उघडकीस आलंय। पहा या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा। अनंतनाग हल्ल्याला भारताचं जोरदार प्रत्युत्तर। चीनच्या मदतीनं अनंतनागच्या पुनरावृत्तीचा कट। अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सैन्याचे 3 वरिष्ठ अधिकारी शहीद झाले। त्याला जशास तसं उत्तर देताना लष्करानंही दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरू केलंय। या कारवाईत दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बफेक करत 4 दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यानं खात्मा केलाय। अनंतनागमध्ये लष्कराकडून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। स्पेशल फोर्सनं बॉम्बफेक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। गेल्या 3 दिवसात आधुनिक शस्त्रांचा वापर करत दहशतवाद्यांचे 6 अड्डे भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केले। तसंच दहशतवाद्यांची नेमकी ठिकाणं शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आली आहे। दहशतवाद्यांना 4 बाजूंनी घेरल्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला। अनंतनागमध्ये भारतीय सैन्यातील 3 बड्या अधिकाऱ्यांसह 1 जवानालाही वीरमरण प्राप्त झालं होतं। तशाच स्वरूपाच्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। त्यासाठी पाकिस्तानला चीन रसद पुरवत असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे। आयएसआयच्या योजनेनुसार दहशतवाद्यांच्या गरजेप्रमाणे चीनमध्ये तयार केलेली शस्त्र पाकिस्तानला पाठवली जातात। चिनी ड्रोनच्या मदतीनं काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना पिस्तूल, ग्रेनेड आणि नाईट व्हिजन सारख्या चिनी उपकरणांचा पुरवठा केला जातो। दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी विशेष डिजिटल मॅप शीटही देण्यात येते। अशा प्रकारे नेव्हिगेशन सिस्टीमच्या सहाय्यानं घुसखोरी करण्याचा कट रचला जातो। भविष्यामध्ये चीन, पाकिस्तान, दहशतवाद या तिहेरी गोष्टींचा भारताच्या सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणावर खतरा निर्माण होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं भारताला आपली सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे। भारतानं काश्मीरमधील आपली सुरक्षा भक्कम केल्यानंतर पाकिस्ताननं आपली मोडस ऑपरेंडी बदलल्याचं दिसून येतं। तर अनंतनागच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यही अधिकच सतर्क झालंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, दिल्ली।